पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर नगरसेवक राहुलदादा जाधव यांनी भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये COVID-19 या संसर्गजन्य विषाणूपासून स्वतःचे स्वसंरक्षण करण्यासाठी सर्व सोसायटीमधील नागरिकांना सॅनिटायझर स्टँडचे आणि मोफत सॅनिटायझरचे देखील वाटप करण्याचं काम हाती घेतलंय. जेव्हा या भागामध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नव्हता तेव्हा त्यांनी अडचणीत सापडलेल्या लोकांना सर्वतोपरी भरभरून मदत केली होती. परंतु आता या भागामध्ये कोरोनाने शिरकाव केल्यामुळं लोकांना त्यापासून दूर ठेवण्यासाठी या स्टँड वाटपाचं काम हाती घेऊन ते प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत 1400 स्टँडचं वाटप त्यांच्यामार्फत झालेलं आहे. मनोज तळेकर, झूम ऑन न्यूज, भोसरी. उपक्रम असतो तर नेहमीच म्हणजे आम्ही कल्पनेच्या बाहेरचा उपक्रम असतो. हा जो आता त्यांनी सॅनिटायझर हा जो उपक्रम केलेला आहे अतिशय म्हणजे माझ्या माहितीवर पिंपरी चिंचवडमध्ये सोसायटीमध्ये असणारा पहिला उपक्रम असा असं मला वाटते. तरी मी आमच्या सोसायटीच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो.